एवरीवन, वेलकम टू द हाउस स्टेशन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा मराठमोळा मेकअप लुक. गणपती पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहेत, त्याच्यामुळे मला वाटलं की हा मेकअप लुक आजच्या व्हिडिओसाठी एकदम परफेक्ट राहील. तर तुम्ही हा मेकअप गौरी गणपती, हळदी कुंकवासाठी किंवा आपल्या कुठल्याही मराठमोळा सणासाठी करू शकतात. किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जर का ट्रेडिशनल डे असेल किंवा ऑफिसमध्ये कुठली ट्रेडिशनल पार्टी वगैरे असेल तर त्यासाठी तुम्ही हा मेकअप करू शकतात. खूप सोपं आहे करणं आणि अगदी उठून दिसतो, त्याच्यामुळं आय एम शुअर की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर तुम्हाला जर का बघायचं असेल की हा मराठमोळा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा, तर मग व्हिडिओ बघत राहा. बिफोर वी गेट स्टार्टेड, आय रिक्वेस्ट यू ऑल टू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड ऑल्सो हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट नोटिफाईड वेन एव्हर आय अपलोड अ न्यू व्हिडिओ. ओके, तर सगळ्यात पहिले मी माझी हेअरस्टाईल करून घेणार आहे, ज्याने की माझे केस जे आहेत ते व्यवस्थित मागे राहतील आणि मेकअप करताना ते माझ्या चेहऱ्यावर मध्ये मध्ये येणार नाही. सगळ्यात आधी मी केस नीट विंचरून केसातून गुंता काढून घेईल. मग रॅटटेल कोंबनी साईड पार्टिंग करून घेईल आणि दोन्ही बाजूंनी कानापर्यंत पार्ट करून 2 ते 3 इंचाचे सेक्शन्स काढून घेईल. आता या सेक्शन्सला मी पिन लावेल सो दॅट ते मध्ये मध्ये नाही येणार. मग बाकी केस बॅककोम्ब करून क्राउन सेक्शनवरून थोडे केस घेऊन त्या खाली हा बंप लावेल, जेणेकरून केसांमध्ये छान पफ तयार होईल. आणि मग त्यावरचे केस स्मूथ करून हेअरपिन्सने ते सेक्युअर करेल. ओके, सो हेअरस्टाईलचं बेसिक आता रेडी झालं आहे आणि आता मी मागे टर्न होते सो दॅट तुम्ही बघू शकाल की मी मागे काय करते. ते केस विंचरून मी पुढचे 2 सेक्शन्स सोडून बाकी केसांची एक पोनी बांधून घेते. पोनी खूप खाली किंवा खूप वर नाही बांधायची आहे, तर ही अशा प्रकारे मध्यावर बांधायची आहे. त्यानंतर मी हा हेअर डोनट त्या पोनीमध्ये लावेल आणि मग सगळे केस डोनटवर व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करून वरून अजून एक रबर बँड लावून सगळे केस सिक्युअर करून घेईल. त्यानंतर जी काही उरलेली केस आहेत ते थोडे थोडे करून मी जो बन तयार झाला आहे त्या भोवती गुंडाळून त्यांना यूपिन्सनी सिक्युअर करेल. केसांचे थोडे थोडे सेक्शन्स घ्या, नाहीतर एकाच जागेवरती केसांचा मोठा पुचका तयार होईल आणि ते बिलकुल चांगलं नाही दिसणार. तर अशा प्रकारे हा माझा बन तयार झाला आहे आणि आता त्यावर मी हे हेअर ब्रश लावून घेते आणि त्यालाही यूपिन्सनी सिक्युअर करून घेते. ओके, आता हे जे पुढचं सेक्शन आहे त्याची पिन काढून मी त्याला अशा प्रकारे ट्विस्ट करून त्याला बन भोवती पिनअप करेल. आणि दुसऱ्या बाजूच्या सेक्शनलाही सेम प्रकारे ट्विस्ट करून मागे पिनअप करेल. फक्त त्या सेक्शनमधून मी केसांची एक बॉट काढून घेते आधी आणि मग उरलेलं सेक्शन ट्विस्ट करून मागे पिनअप करून घेईल. आता ही बर्ड जी मी काढली आहे तिला मी बोटाभोवती असं रॅप करून त्याला कर्ल करून घेईल. ओके, तर हेअरस्टाईल माझी कम्प्लीट झालेली आहे आणि मला गजरा नाही मिळाला, पण आंबेड्याच्या भोवती तुम्ही गजरा नक्की गुंडाळू शकतात. म्हणजे आपल्या प्रत्येक सणामध्ये गजरा तर मस्ट असतो, त्याच्यामुळे तुम्ही आंबेड्याभोवती गजरा तुम्ही गुंडाळू शकता. तर हेअरस्टाईल माझी कम्प्लीट झाली आहे आणि आता मी करणार आहे मेकअप. तर मेकअप करण्याआधी मी माझा चेहरा जो आहे तो व्यवस्थित टोनरनी क्लीन करून घेईल आणि त्याला व्यवस्थित मॉइश्चराइज पण करून घेईल, म्हणजे माझा जो बेस आहे तो व्यवस्थित राहून मला मेकअप जो आहे तो व्यवस्थित करता येईल. ओके, तर आता माझा चेहरा मी हे क्रोनोकेअरचं टोनर वापरून क्लीन केला आहे आणि त्यानंतर फेस आणि लिप्सला हे इनवेदाचं हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आणि निव्या लिप बाम लावून मॉइश्चराइज केलं आहे.
प्लस मी लॅकमेचं ब्लर परफेक्ट मेकअप प्रायमरने फेस प्राईमही करून घेतला आहे. आता तात्पुरती मी बोट मागे टाकून मी माझा मेकअप सुरू करते. फाउंडेशनसाठी मी ही लोटस मेकअप स्टिक इन द शेड 720 नॅचरल बेज पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून घेऊन त्याला मी ह्या ओव्हल ब्रशनी नीट ब्लेंड करून घेईल. फाउंडेशन झाल्यावर एवॉन आयडियल ल्युमिन स्टिक इन द शेड लाईट वीट ला मी माझ्या चेहऱ्याच्या सगळ्या हाय पॉईंट्सवरती लावून घेते आणि मग त्याला मी ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेईल. त्यानंतर ओरिफ्लेम प्रेस्ड पावडर इन द शेड लाईट घेऊन मी माझा मेकअप व्यवस्थित सेट करून घेईल. अंडर आईज आणि टी झोनवर मी जरा जास्ती पावडर लावणार आहे कारण माझी तिथली स्किन जी आहे ती जरा जास्ती ऑइली आहे आणि कानावरही थोडीशी पावडर लावायला विसरू नका. त्यानंतर मेबेलिन द न्यूड्स पॅलेटमधून ही स्किन कलर शेड मी माझ्या आयलिड्सवरती लावून घेईल आणि मग ब्लेंडिंग ब्रशवर मी ही शेड घेऊन तिला क्रीजमध्ये लावून घेईल. त्यानंतर ही ब्राऊन शेड मी सेम ब्लेंडिंग ब्रशवर घेऊन ती शेड मी माझ्या डोळ्यांच्या आउटर कॉर्नरमध्ये लावणार आहे. ते झाल्यावर मी माझी सिनेमा अँड टी व्ही 40 कलर आय शॅडो पॅलेटमधनं ही गोल्डन शेड स्पॉन्ज ॲप्लिकेटरवर घेऊन तिला माझ्या पूर्ण आयलेडवरती लावून घेते. तर ही शेड खूप इंटेन्स नाही करायची आहे सो मी हलक्या हातानेच ही शेड माझ्या लिडवरती लावून घेणार आहे. मग सेम पॅलेटमधून ही सिल्वर शेड घेऊन मी जिथे गोल्डन शेड लावली होती त्यावरतीच ही शेड लावून घेते. आता हे झाल्यावर मी ब्लेंडिंग ब्रशने एकदा सगळे शॅडोज नीट ब्लेंड करून घेईल. आता न्यूड्स पॅलेटमधनं ही शिमरी शेड घेऊन याला मी डोळ्यांच्या इनर कॉर्नरमध्ये लावून घेईल. ते झाल्यावर मी ब्लू हेवनचे स्केच लाइनर लावेल. तर मी विंग्ड लाइनर करणार आहे. लायनर झाल्यावर मी वॉटर लाईनमध्ये काजळ लावेल अँड मला हे कुठल्या ब्रँडचं काजळ आहे ते माहिती नाही कारण ह्याचं पूर्ण नाव फेड झालं आहे. आणि काजळ जे आहे ते मी आउटर हाफमध्ये जरा स्मच करेल आणि त्याला जे विंग केलं आहे त्यासोबत कनेक्ट करेल. आता हे झाल्यावर मी दुसऱ्या डोळ्यांचा मेकअप आणि मस्कारा ऑफ कॅमेरा करून घेईल जस्ट टू सेव्ह टाईम. ओके, आय मेकअप माझा कम्प्लीट झाला आहे. आता न्यूड्स पॅलेटमधून मी हा ब्राऊन शेड घेऊन ह्यानी माझे आयब्रोज फिल करेल. आय एम ब्लेस्ड इन द आयब्रो डिपार्टमेंट त्याच्यामुळे मला अगदी थोडेसेच आयब्रोज फिल करावे लागतात. मग त्यानंतर सिवाना ब्रॉन्झ प्रोफेशनलनी मी माझं नाक कॉन्टोर करेल आणि माझा पूर्ण फेस हायलाईट करून घेईल. त्यानंतर मग ADSचा हा ब्लशर मी गालांवर लावून घेईल अँड लास्ट ही हाफ अँड हाफ ग्लिमर स्टिक मी लिप्सवरती लावेल. अँड दॅट्स इट, माझा मेकअप रेडी आहे आणि आता लुक कम्प्लीट करायला मी साडी आणि ज्वेलरी घालून घेते.
तर हा होता माझा मराठी मुलगी मेकअप लुक. आय एम शुअर की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा लुक जरूर रिक्रिएट करा. आणि रिक्रिएट केल्यानंतर तुमचे फोटोज जे आहेत ते माझ्यासोबत शेअर करा किंवा मला टॅग करा. माझे जे काही सोशल मीडियाचे जे काही लिंक्स आहेत ते सगळे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण शेअर करा, सो दॅट ते पण बघू शकतील की हा मेकअप कसा करायचा किंवा हा मराठमोळा लुक कसा क्रिएट करायचा. आणि तुम्हाला अजून जर का काही वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज बघायचे असतील ब्युटी रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड, तर त्याबद्दल मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेल ते व्हिडिओज बनवण्याचे. आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की मी दर आठवड्याला असे चांगले चांगले ब्युटी व्हिडिओज बनवते. आणि सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला ह्या सर्कलवरती क्लिक करायचं आहे ज्यामध्ये माझा चेहरा आहे. आणि तुम्ही माझा मागचा जो व्हिडिओ आहे तो बघू शकतात इकडे, माझा मागचा क्राफ्ट व्हिडिओ जो आहे तो बघू शकतात तुम्ही इकडे. तर आजच्या व्हिडिओसाठी बस इतकंच. आता मी तुम्हाला भेटेल माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.